नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योग जो पंचवीस मेला बनत आहे तर या योगावरती आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत आपल्याला कोणी कितीही मागितलं तरी त्यांना ह्या वस्तू ह्या कधीही द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला या दिवशी इतरांना द्यायच्या नाहीत तर याची तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे परंतु त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसेच मी माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी स्त्रियांनी कोणती कामे करायला हवीत तसेच हा जो योग आहे तर त्या दिवशी दुसरा एक योग म्हणजे लक्ष्मी योगसुद्धा बनत आहे आणि लक्ष्मी योग आणि गुरुपुष्यामृत योग हे एकत्र आल्यामुळे काही राशींना याचा फायदा होणार आहे तर या कोणत्या राशी आहेत याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तसेच आपण या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करायला हवी आणि आपण देवघरामध्ये मंगल कलश जो स्थापन करतो तो जर तुम्ही अजूनही स्थापन केलेला नसेल तर गुरुपुष्यामृत योगासारखा शुभ दिवस नाही ज्या दिवशी तुम्ही कलश स्थापना करू शकता ही कलश स्थापना कशी करावी तर याचासुद्धा व्हिडिओ आहे आणि त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या लिंक पाहून हे व्हिडिओसुद्धा पाहू शकता चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण मुख्य विषयाला सुरुवात करूया गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय त्याचे महत्त्व काय आहे तर याबद्दलची माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे पुन्हा मी ती माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार नाही तर गुरुपुष्यामृत योग हा आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात शुभयोग म्हणून ओळखला जातो या दिवशी गुरुमंत्र किंवा आपल्या इष्टदेवांचे नामस्मरण करून आध्यात्मिक रीतिरिवाज पार पाडले जातात ह्या मुहूर्तावर आपण जर कोणते काम केले तर ते निष्फळ होत नाही असे मानले जाते पुष्य योग हा गुरुवारी किंवा रविवारी असेल तर तो अमृत योग असतो जर पुष्य नक्षत्र गुरुवारी आले तर गुरुपुष्यामृत योग बनतो आणि हेच नक्षत्र जर रविवारी आले तर रवी योग हा तयार होतो ज्या कालावधीत चंद्र पुष्य नक्षत्रात दिसतो तो गुरुपुष्य योग काळ मानला जातो अक्षय तृतीया दिवाळी धनत्रयोदशी तर या दिवसा एवढेच महत्त्व हे गुरुपुष्यामृत योगाला सुद्धा आहे आपल्याकडे बघा मुहूर्तांना विलक्षण महत्व आहे आपण प्रत्येक गोष्ट ही मुहूर्तावरती करतो एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकीच पुष्य नक्षत्र हे एक आहे ऋग्वेदामध्ये हे शुभंकारी समृद्धीदायक व वृद्धीदायक आहे असे म्हटले आहे संतुष्टी व पृष्टी देणारे नक्षत्र म्हणजेच पुष्य नक्षत्र, नक्षत्र, नक्षत्र। त्यामुळे या योगावर केलेल्या सर्वच गोष्टी ह्या स्थिर सौख्य देणाऱ्या असतात अभ्यास व ज्ञानप्राप्ती करण्याची ही योग्य वेळ आहे सोनेरी रंग पिवळा रंग तसेच केसरी रंग परिधान करून स्थानिक लोक पुष्य नक्षत्रांची सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात म्हणजे तुम्ही जर या दिवशी सोनेरी पिवळे किंवा केसरी वस्त्र परिधान केले तर याचे तुम सुद्धा तुम्हाला नक्कीच शुभ फळ मिळते यावेळेला हा योग जो आहे तर तो पंचवीस मेला आहे आणि या दिवशीच अजून एक शुभयोग आहे तो म्हणजे लक्ष्मी योग या दिवशी ओम पुष्याय नमः हा, हा मंत्र जप आपण करावा दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा योग खूप महत्त्वाचा आहे तर या दिवशी आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत ते मी तुम्हाला सांगते या दिवशी अनावधाने काही चुका जर झाल्या तर आपण जे काही करतो ज्या काही सेवा करतो जे काही पूजापाठ करतो तर ते फलदायी होत नाहीत त्यामुळे आपण कोणत्या गोष्टी करू नयेत आणि आपण कोणाला कितीही मागितलं तरी काय देऊ नये तर आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही पैशाला पैसा लागत ला नाही त्यामुळे ह्या गोष्टी या दिवशी कधीही करू नका आणि कोणालाही या गोष्टी देऊ नका तर पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला इतरांना द्यायची नाही ती म्हणजे धने बघा धने म्हटलं यामध्ये धन आलं म्हणजे धने या शब्दामध्येच धन आहे तर धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत एखाद्याला अचानक जर धन्यांची आवश्यकता वाटली आणि ती व्यक्ती जर तुमच्याकडे धने मागायला आली तर काहीही झाले तरी सुद्धा तुम्ही धने हे देऊ नका कारण ते कधीही गुरुपुष्य योगावरती देऊ नयेत तसेच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी इतरांसाठी तुम्ही खरेदी करू नका म्हणजे जर तुम्हाला इतरांना काही द्यायचं असेल तर आवराजून याच दिवशी का द्यावे इतर कोणत्याही दिवशी द्या परंतु या दिवशी देऊ नका आणि जर असं काही असेल की जे फक्त तुमच्याजवळ अवायलेबल आहे आणि ते तुम्हाला इतरांना अर्जंटली द्यायचं आहे तर ते तुम्ही देऊ शकता परंतु त्याचे पैसे हे तुम्ही न चुकता घ्या त्यांना तसेच तुमच्या पैशाने देऊ नका त्यांच्याकडून अगोदर पैसे घ्या आणि त्यानंतरच द्या त्यामुळे या योगावर इतरांसाठी खरेदी सुद्धा चुकूनही करू नका तुमच्या कुठल्याही नातेवाईकांनासुद्धा कुठलीही गोष्ट खरेदी करून देऊ नका म्हणजे माता लक्ष्मीच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कधीही इतरांना द्यायच्या नाहीत तसेच लवंग आणि वेलची बघा लवंग आणि वेलची हे मसाल्याचे पदार्थ आहेत हे किचनमध्ये आपल्या असतात आणि हे दिसायला किती छोटे पदार्थ आहेत किंवा लवंग आणि वेलची असं म्हटलं आपण जर एखाद्याला लवंग देतोय म्हटलं तर यामध्ये आपल्याला काहीही वावग वाटत नाही परंतु अशी चूक ही गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करू नका जर कोणाला तुम्हाला लवंग द्यायची गरज पडली तर चुकूनही या दिवशी तुम्ही ती देऊ नका या दिवशी लवंग वेलची हे इतरांना देणे हे टाळा कारण जर तुम्ही या गोष्टी इतरांना दिल्या तर माता लक्ष्मीही तुमच्यावरती नाराज होते तुमचे कर्ज फिटत नाही तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि त्या वाढतच जातात त्यामुळे या चुका या गोष्टी तुम्ही कोणी कितीही जरी मागितल्या तरीसुद्धा त्या त्यांना द्यायच्या नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणी उधार पैसे मागितले तर ते अजिबात देऊ नका कितीही मागितले तरीसुद्धा ते देणे टाळा तुमच्याकडे नाहीत असे सांगा किंवा आम्हाला द्यायला जमणार नाही असे सांगा परंतु चुकूनही या योगाच्या दिवशी ते इतरांना देऊ नका बघा गुरुकृपा व्हावी म्हणूनच आपण या दिवशी सर्व सेवा करतो त्यामुळे चुकूनही या दिवशी मांसाहार करू नका तरच तुमच्यावरती गुरुकृपा होईल तसेच कोणालाही अपशब्द बोलू नका शिविगाळ करू नका घरामध्ये कलह वाद भांडणे हे टाळा घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवा कोणावरतीही रागावू नका तसेच तुमच्या घरातील स्त्रियांचा अनादार करू नका तसेच या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस धुवू नयेत घराची साफसफाई फरशी तर या गोष्टीसुद्धा या दिवशी करू नयेत कारण यामुळे सुद्धा तुमचा जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होतो त्यामुळे या गोष्टीसुद्धा सफाईची कामे करणे फरशी पुसणे तर या गोष्टीसुद्धा तुम्हाला या दिवशी टाळायच्या आहेत तर तुम्हाला समजलेच असेल की कोणत्या गोष्टी आहेत की ज्या कितीही कोणी मागितल्या तरी त्यांना त्या द्यायच्या नाहीत मग त्यांना एक वेळ राग आला तरी चालेल परंतु गुरुपुषामृत योगाच्या हो दिवशी या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका कारण या वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर लक्ष्मी माता जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते आणि गुरुपुष्यामृत योग हा एक असा दिवस असतो की या दिवशी ज्या गोष्टी घडतात त्या घडतातच कारण या दिवशी आपण बघा कुठलेही कार्य केले तर ते कार्य हे पूर्णत्वास जाते त्यामुळे या दिवशी जर माता लक्ष्मी नाराज झाली तर मात्र आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी ह्या वर्षभर येऊ शकतात तसेच माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते ती जरी आपल्या घरामध्ये एका एक मार्गाने येत असली तरी तिचे बाहेर जाण्याचे जे मार्ग आहेत तर ते खूप असतात वेगवेगळे मार्ग असतात त्यामुळे जर का माता लक्ष्मी एकदा तुमच्या घरातून बाहेर गेली तर तिचे आगमन तुमच्या घरामध्ये होणे किंवा माता लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे ती आपल्या घरामध्ये स्थिर होणे हे कठीण असते त्यामुळे कोणी कितीही मागितलं तरी या वस्तू देऊ नका आणि माता लक्ष्मीला नाराज करू नका तर माता लक्ष्मीला तुम्हाला या दिवशी प्रसन्न करायचे आहे आणि तिला प्रसन्न करण्यासाठी जे, जे जे जमेल ते ते तुम्ही सर्व करा धन्यवाद